प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी। संपूर्ण राज्यभरामध्ये भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात लाईट बिलाची होडी करण्यात येत आहे। तसंच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा टावर चौकात लाईट बिलाची होडी करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत आहे जळगावचे आमदार राजू मामा भोळे, जाणून घेऊया त्यांच्याकडनं। सर, आज जळगावमध्ये सुद्धा लाईट बिलाची होडी करण्यात आलेली आहे, नेमका हा प्रकार काय आहे? आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केलेली आहे। प्रचंड लाईट बिलावर जनतेमध्ये खूप आक्रोश होता, त्यावेळेला या सरकारने शब्द दिले की आम्ही बिलं माफ करू, बिलं कमी करून देऊ। आज 6 महिने झाले तरी कोणतेही बिलं माफ झालेले नाहीत, बिलं कमी झालेली नाहीत। आज जर बिलं पाहिले असेल तर हे जनतेचे डोळे पांढरे झालेले आहेत। सर्वसामान्य जनता बिलं भरू शकत नाही, इतके प्रचंड बिलं आलेली आहेत। आणि मला वाटतं या सरकारचा आज आम्ही बिलाची होळी करून निश्चित नोंदवलेला आहे। आणि भविष्यात जर या सरकारने याची दखल नाही घेतली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडण्यात येईल। या ठिकाणी वीज बिलाची होळी तर झालेलीच आहे, पण सोबतच आमदार यांनी सांगितलं की भविष्यात अजून तीव्र आंदोलन सुद्धा छेडू इच्छितात ते। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया अप टॉक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंटर